राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल आणि पुण्यातल्या घरांवरती ईडीनं छापेमारी केली. तसंच हसन मुश्रीफांच्या मुलीच्या पुण्यातील घरावरही छापा टाकण्यात आलाय. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातल्या कथित 100 कोटी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी केली जाते. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर ही छापेमारी झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या कारवाईबद्दल बोलताना हसन मुश्रीफ यांनी काही गंभीर आरोपही केलेत. एका विशिष्ट धर्माच्या नेत्यांवरच कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलंय. काय म्हणाले त्या संदर्भात मुश्रीफ तेही जाणून घेऊया. जर आपल्याला राजकारणामध्ये अशा पद्धतीने जर कारवाया होणार असतील तर याचा सर्वत्र निषेधच झाला पाहिजे. पहिल्यांदा नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई होणार आहे. आता किरीट सोमय्यामध्ये की असलम शेख, म्हणजे विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट करायचं ठरवले काय, अशी शंका मला यामधून निर्माण होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.